मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला हा 5x5 जो क्यूब आहे ना, हा विदाउट एनी फॉर्म्युला, कुठल्याही गणितीय सूत्राचा वापर न करता, फक्त क्यूबला आपण समजून घेणार आहोत कोणता कलर कुठे आहे, क्यूबला कसं पकडायचं आहे कोणत्या सिच्युएशन मध्ये, एवढंच समजून आपल्याला हा 5x5 क्यूब सॉल्व करायचा आहे. 5x5 क्यूब मध्ये एक गोष्ट आपल्या चांगली अशी आहे की याचा जो सेंटर असतो ना, हा कधीही आपली जागा सोडत नाही, त्यामुळे आपल्याला कलर कॉम्बिनेशन लक्षात ठेवायची गरज पडत नाही. इथे पांढरा आहे ना, मग आपण समजून जायचं की या ठिकाणी पूर्णपणे आपण पांढरा बनवणार आहोत. तर मित्रांनो, क्यूब सॉल्व्ह करत असताना करायचं असं आहे की यामध्ये बेसिक तुम्हाला समजून सांगतो बा, ही एक आपला फर्स्ट रो असेल, या तिन्हींचा आपल्याला एकच रॉ बनवावा लागतो, आणि हा राहिलेला जो शेवटचा आहे ना पाचवा, याला आपण तिसरा रॉ समजून 3x3 मध्ये कन्वर्ट करतो. यामध्ये आपल्याला 4x4 पण स्टेप्स वापराव्या लागतात, 3x3 स्टेप्स शेवटी वापराव्या लागतात ज्यावेळेस तो कन्वर्ट होईल. ठीक आहे, मग आता आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला हा जो 3x3 जो सेंटरचा दिसतोय ना, या ठिकाणी एकच कलर आपल्याला आणावा लागतो. म्हणजे जर इथं लाल असेल ना, तर पूर्णपणे या ठिकाणी लाल एक आपल्याला स्पॉट पूर्णपणे बनवून, त्यानंतर हे जे तीन आहेत ना, यांचा पण एक बनवावा लागतो. ओके, असं बनवून सगळ्यांचा आपण काय करणार आहोत, याला 3x3 मध्ये कन्वर्ट करणार आहोत. यासाठी 4x4 स्टेप्स पण आपण वापरायच्या आहेत. तुम्हाला 4x4 क्यूब येतोय असं समजून हा क्यूब मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवणार आहे. तर मित्रांनो, सुरुवातीला काय करायचंय, आपण ज्यावेळेस या ठिकाणी पूर्णपणे हा 9 जे ठोकळे आहेत ना, यांचा एक बनवणार आहोत ना, त्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय करायचंय, हा सेंटर आणि या ठिकाणी कुठेही एक आपल्याला काय करायचं आहे, पिवळा जो आहे, जसं इथे पिवळा असेल ना, इथे पिवळा, किंवा इथे पिवळा घ्या, इथे घ्या, किंवा इथे सेंटरच्या जोडीला एक मधला सेंटरचा एक पिवळा घ्यायचा आहे. त्यानंतर आपण बाकीचे जे पिवळे आहेत ना, त्यांना दोन दोन न इथे आणणार आहोत, इथे आणणार आहोत, आणि शेवटी एक तीन आणून पूर्णपणे हा सेंटर आपण बनवणार आहोत. जसं की तुम्ही या ठिकाणी पाहताय, मी काय करेल आता, हा जो पिवळा आहे ना, याच्या जोडीला आणखीन एक पिवळा कुठे आहे मी पाहणार आहे पा, आणि ज्यावेळेस मला तो मिळेल ना, त्यावेळेस मी काय करेल, याला जसं की आता या ठिकाणी पाहताय, हा पिवळा आणि हा पिवळा यांना मी काय करेल, अशा प्रकारे वरती आणून असं बनवणार आहे. असंच आणखीन एक बनवून इथे आणेल. ठीक आहे, आणि शेवटी मात्र आपल्याला तीन आणायचे आहेत एकाच वेळी. जसं आपण दोन दोन आणतोय ना, ते दोन दोन फक्त इथपर्यंतच चालेल, शेवटी हे तीन बनवण्यासाठी आपल्याला बाहेरच तीन बनवून आणावं लागेल, त्यावेळेस आपला हा मधला सेंटर बनणार आहे. तर मी काय करेल, अजून पाहतोय या ठिकाणी कुठे मला हे दिसेल पा, अशा प्रकारे. ओके, आणि मला ह्या दोनला काय करायचं आहे, अशा पद्धतीने आणायचं आहे की माझे हे सेंटर मॅच होऊन जातील. पहा, आपले काय झाले, एकूण 6 झालेत, आणि इथे मात्र दोन आणायचे नाहीत, इथे एकदम तीन आणायचे आहेत. त्यासाठी आपल्याला बाकीचे जे सेंटरचे जे तीन राहिलेत ना, यांना आपल्याला घ्यावं लागेल एका ठिकाणी. जसं की या ठिकाणी मी घेईल आणखीन एक पिवळा, हा आहे ना, हा अशा ठिकाणी येईल, या ठिकाणी येईल असं मी पाहिल. इथं जशी एक लाईन झाली आहे पा, आणि ही लाईन मात्र मी काय करेल, अशा प्रकारे फिरवून इथे आणेल, म्हणजे आपला पिवळा या ठिकाणी पूर्णपणे हा 3x3 पिवळा या ठिकाणी बनलेला आहे. ठीक आहे, हा तीनचा असंच आपल्याला काय करायचंय, सगळीकडे करून घ्यायचं आहे. आणि आपण जे सेंटर आहेत ना, हे एकदा फिक्स केले की आपल्याला या ठिकाणी यांना पण एकदा 4x4 क्यूबचं स्टेप्स वापरून यांना पण तिन्हीला फिक्स करायचं असतं. शेवटी तीन ठेवावे लागतात, आणि एक स्टेप आपण केली की ते पण फिक्स होऊन जातात. मी आता लालवर क्लिक करेल, लालवर फोकस करेल, कारण मला या ठिकाणी दोन भेटलेले आहेत, या ठिकाणी पण दोन आहेत, परंतु मला वरचे दोन मी ज्यावेळेस करेल ना, त्यावेळेस माझा पिवळा खराब होईल, त्यासाठी मी काय करेल, थोड्या वेळासाठी या पिवळ्याला मी खराब करेल. ओके, आणि इथे मात्र असा खराब घालून आपला जो पिवळा खराब झाला होता त्याला मी पहिल्यासारखं करेल, आणि या ठिकाणी पण आपला लाल राहील बा. आता पुन्हा लाल जो आहे ना, तो अशा प्रकारे आहे की जो आपल्याला काय पाहिजे, या ठिकाणी आणखीन कोणते लाल आहेत ते पाहावं लागतील पा. याला मी खाली आणू शकतो, परंतु आपला हा खराब होऊ नये म्हणून मी क्यूबला खालच्या लेअरला असं फिरवेल. ठीक आहे, तर अशा प्रकारे मी या ठिकाणी मॅच केलेला आहे याला, आणि याला पुन्हा फिरवेल असं की जो आपला काय करेल, लाल या ठिकाणी मॅच करून घेईल. ठीक आहे, आता आणखीन राहिले, आता एक लाईन्स पूर्ण बनवून आणावं लागेल मला, याचं सेंटर कुठे आहे ते पाहावं लागेल, इथे आहे. आणि ज्यावेळेस मी यांना फिरवून जाईल ना, त्यावेळेस हा लाल आपला खराब नाही झाला पाहिजे, यासाठी मी अशा प्रकारे लालला असं सेटिंग करेल की जो आपला वरचा खराब होणार नाही. ठीक आहे, आता मला काय करायचं, याला पण वरती घेऊन जायचंय मी इकडून, आता याला असं फिरवेल. ठीक आहे, म्हणजे आपला पिवळा पण खराब होणार नाही, आणि जो लाल आहे ना, तो पण आता बनवून जाईल पा. झाला लाल, पिवळा पण झाला, लाल पण झाला पा, पिवळा आणि लाल. आता आणखीन
कोणते सोपे जाईल करायला ते आपण करणार आहोत. या ठिकाणी हिरवा करूयात, कारण आपल्याला ऑलरेडी इथं काय झालेलं आहे, एक लाईन मिळालेली आहे. आता याला आपण काय करूयात, इथे वरती घेऊन जाऊयात. वरती गेलं की तो कुठे मॅच होईल ते पाहावं लागेल आपल्याला. ओके, इथे पण हिरवे आहेत, याला आपण काय करूयात, वरतीच मॅच करूयात. शेवटी शेवटी नंतर काय होतं की कलर जास्त मध्ये मध्ये येतात आणि आपला वेळ जास्त जातो. पहा, या ठिकाणी अशा प्रकारे करूयात, म्हणजे आपला लाल पण खराब होणार नाही. ठीक आहे, आणि याला काय करूयात, अशा प्रकारे घेऊयात खाली, की जेणेकरून आपला खालचा पिवळा जो आहे ना, सॉरी जो लाल आहे, तो खराब होणार नाही. ओके, आता आपल्याला काय करायचंय, आणखीन एक घ्यायचा आहे. पहा, याच्या जोडीला घेऊयात आपण, किंवा याच्या जोडीला घेतलं तरी चालेल, याला आपण वरती आणूयात. परंतु आपला पिवळा थोडासा खराब होईल, थोड्या वेळासाठी होऊ द्यात, पुन्हा त्याला आपण व्यवस्थित करायचं आहे. ठीक आहे, आता याला हिरव्याला आणावं लागेल. हिरवा कुठे गेला, खालीच्या साईडला आहे एकदम, वरून खाली येईल तो. आणि जे खालचे पिवळे खराब झालेले आहेत ना, त्याला पुन्हा व्यवस्थित करूयात हिरवा. आता आपण एक हिरव्याची लाईनच बनवून आणणार आहोत. ठीक आहे, आता याला आणखीन एक हिरवा आपल्याला मॅच करायचा आहे. वरचा पिवळा पण खराब होऊन द्यायचा नाही आपल्याला. ठीक आहे, पहा असं करूयात. आणि या हिरव्यासोबत हे एका लाईन मध्ये ठेवावं लागतील, पहा, तेव्हा आपला तो मॅच होईल. म्हणजे आपला लाल पण सेव आहे, पिवळा पण सेव आहे, हिरवा पण सेव आहे. ठीक आहे, आता आपण येऊयात पांढऱ्याकडे. दोन आहेत ऑलरेडी. ठीक आहे, इथे एक लाईन पण आहे पूर्ण. लाईन घेण्याऐवजी मला असं वाटतं की आपण अशा प्रकारेच घेऊयात. ठीक आहे, आता याला पुन्हा असं घेऊन आता आपल्याला एक लाईन बनवून आणावं लागेल पूर्ण पांढऱ्याची. इथे लाईन आहे पहा, यामध्ये याला आपल्याला घालावं लागेल. ठीक आहे, ह्या लाईनला याला आपण असं करूयात, याला असं करूयात. ठीक आहे, आता आपले फक्त दोन राहिलेले आहेत, आणि या ठिकाणी आता थोडासा वेळ आपला जास्त जाणार आहे, कारण इकडे आपण करू शकत होतो, इथे मात्र आपल्याला लिमिटेशन वाढतात. कसं करूयात, थोडासा आपण ट्रायल आणि एरर या मेथडनच करणार आहोत. म्हणजे पिवळा पण आपला सेव आहे, हिरवा सेव आहे, लाल सेव आहे, पांढरा सेव आहे, फक्त राहिलंय आता निळा आणि केशरी कलरमध्ये. ठीक आहे, इथे पण तसंच करायचं आहे की ज्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी दोन दोन चार रांगा करून घ्यायच्या आहेत, ह्या दोनला आपण वरती नेणार आहोत. यासाठी क्यूबला मी असं पकडेल. ठीक आहे, याला ज्यावेळेस वर मी नेईल ना, त्यावेळेस कुठली तरी एक लाईन सेव्ह होईल असं मी पाहणार आहे. ठीक आहे, आता इथे आपल्याला काय करायचं आहे, हे ज्यावेळेस मी खाली आणेल ना इथे, त्यावेळेस मात्र मी थोडंसं ट्रायल आणि एररनच डोकं चालवावं लागेल काय करता येईल या ठिकाणी. पुन्हा तर याला आपण खाली घेऊयात. ठीक आहे, आता होईल पा. ट्रायल आणि एररनच आपण हे केलेलं आहे, म्हणजे जे सगळे सेंटर जे आहेत ना, ते आता आपले मॅच झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. आणि आता आपलं मेन जे काम आहे ना, ते आहे आता यांना मॅच करणं, की जे आपण 4x4 सारखं करत होतो, शेवटी मात्र 3 ठेवायचे आहेत. आता या ठिकाणी वेळ वाचण्यासाठी आपण काय करूयात, कुठे कुठे 2 असे तयार झालेले आहेत ना, यांनाच आपण फिक्स करून घेणार आहोत.
ठीक आहे. तर या ठिकाणी पहा, जे दोन आपल्याला मिळालेत पिवळा आणि निळा आहे, तर पिवळा आणि निळ्याचा एक जोडीदार आपल्याला पाहायचा आहे की जो आपण या ठिकाणी फिक्स केला, म्हणजे ही लाईन आपली पूर्ण होऊन जाईल. शेवटी फक्त तीन आपल्याला ठेवायचे आहेत, पिवळा आणि निळा या ठिकाणी आहे पहा, पिवळा आणि निळा. परंतु यांना असं फिरवून ज्या ठिकाणी आपल्याला प्लेस करता येईल ना, त्याच ठिकाणी त्यांना आणायचं आहे. पिवळा आणि निळा या ठिकाणी याला सेव्ह करण्यासाठी दुसरीकडे नेऊयात, त्या ठिकाणी एक मिसमॅच रिप्लेस करूयात. पुन्हा पहिल्या ठिकाणी पुन्हा सेंटर जे बिघडले ते आपण नीट करणार आहोत. आता आणखीन पाहूयात आणखीन कोणत्या ठिकाणी, जसे की या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय, असे आपल्याला सगळे बनवून घ्यायचे आणि शेवटी मात्र तीन ठेवायचे आहेत याच्यासारखे. ठीक आहे, शेवटी तीन ठेवायचे आहेत. आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल याचा मॅच पाहूयात आपण कुठे आहे. निळा आणि पांढरा आहे पा, निळा आणि पांढरा याचा जोडीदार आपण पाहूयात इथे आहे. निळा आणि पांढरा की ज्याला आपण सेव्ह करण्यासाठी कुठेही आणू शकतो. ठीक आहे, निळा आणि पांढरा सेव्ह झालाय. आणखीन दोन कुठे तयार झालेत का पाहूयात, नसतील तर आपल्याला ते बनवून घ्यावे लागतील पा. बनवून घेण्यासाठी आपण काय करणार आहोत, कुठलाही एक कलरवर फोकस करा, जसं की हिरवा आणि लाल आहे पा. हिरवा आणि लाल याचा जोडीदार आणखीन कुठे आहे ते पाहणार आहोत आपण. हिरवा आणि लाल या ठिकाणी आहे पा, हिरवा आणि लाल, हिरवा आणि लाल मॅच केला, सेव्ह करण्यासाठी दुसरी कनेला रिप्लेस केला, पुन्हा वापस पुन्हा वापस. ठीक आहे, आता हिरवा आणि लाल इथे आहे, याचा आणखीन एक जोडीदार कुठे आहे ते पाहणार आहोत. हिरवा आणि लालचा, हिरवा आणि लाल इथे आहे पा, हिरवा आणि लाल याला मॅच करा, बाजूला घ्या, मिस मॅच रिप्लेस करा, पुन्हा वापस आणा, पुन्हा व्यवस्थित करा. हिरवा आणि लाल आपला सेव्ह झाला असेल इथे. मला या ठिकाणी एकदा दोन दिसले होते, हे वेळ वाचवण्यासाठी आपण यांचा वापर करूयात. हे आहेत केशरी आणि पांढरा, केशरी आणि पांढरा इथे पण आहे पहा, केशरी आणि पांढरा इकडे ठेवलं, वापस नेलं, पुन्हा वापस, पुन्हा खाली. ठीक आहे, आता आपण बघत आणखी कोणते दोन आहेत का वेळ वाचवण्यासाठी, नाही येत, आपल्याला बनवावं लागेल पहा. बनवत असताना काय करायचंय, आपण कुठलाही एक वर फोकस करा, केशरी आणि निळा याचा जोडीदार पाहूयात, केशरी आणि निळ्याचा जोडीदार. केशरी आणि निळ्या जोडीदार इथे भेटलाय पहा आपल्याला एक. ओके, केशरी आणि निळा कुठे गेलाय, इथे आहे. यांचा जोडीदार कुठे आहे, केशरी आणि निळ्याचा इथे आहे. केशरी आणि निळा मिसमॅच रिप्लेस, पुन्हा वापस, पुन्हा वापस. ठीक आहे, शेवटी तीन मात्र ठेवायचे आहेत, हे आपल्याला विसरायचं नाहीये कधीच. यानंतर आपण पिवळा आणि लाल वर फोकस करूयात, पिवळा आणि लाल. पिवळा आणि लाल मॅच झाला, मिसमॅच साठी वापस दुसरीकडे नेला, पुन्हा वापस, पुन्हा पहिल्यासारखा. कुठे गेलाय पाहूयात, लाल आणि पिवळा, लाल आणि पिवळ्याचा जोडीदार या ठिकाणी आहे. ठीक आहे, त्यानंतर याला आणि याला मॅच करूयात. ठीक आहे, मिस मॅच साठी कुठे आणता येईल, हे दोन सेव्ह झालेले इथे आहेत, निळा आणि लाल आणि निळा, लाल आणि निळा.
लाल आणि पांढरा. शेवटी मात्र तीन ठेवायचे आहेत हे विसरायचं नाहीये बा. आपले राहिले किती, एक दोन तीन राहिलाय, तिसरा हा आणि चौथा पण राहिलाय. ठीक आहे, चौथा राहिलेला आहे आपला. आपल्याला तीन ठेवायचे आहेत. हे तीन पहा कसे आहेत, एक याच्यामध्ये नाहीत, यांचं मॅच करणं अवघड होणार आहे यांना, त्यामुळे यांच्यावरती फोकस करूयात. यांना आपण लगेच खराब करून घेऊयात. त्यांना फोडलंय आपण. आता काय करूयात आपण, पांढरा ओके इकडे घेऊयात. पांढरा आणि हिरवा पांढरा आणि हिरवा या ठिकाणी पुन्हा अशा प्रकारे आपल्याला तीन शेवटी ठेवायचे आहेत. एवढं लक्षात ठेवायचं, एक दोन तीन आहेत. आणखीन बघत कुठे आहे ज्याला वरती आणूयात आपण अशा ठिकाणी. आता ही तीन बोट आहेत, म्हणजे तीन आहेत मिसमॅच, आणि बाकी सगळे मॅच या ठिकाणी झालेले आहेत. कुठे नाही, कुठेही तीन आपले राहिलेले नाही आहेत, चार राहिलेले नाही आहेत, फक्त तीन आहेत. आणि आता या तीन मध्ये आपला थोडंसं डोकं चालवावं लागणार आहे, डोकं असं चालवावं लागणार आहे की आपल्याला दोन दोनचे मॅच करायचे आहेत. ठीक आहे, दोन दोनचे मॅच करण्यासाठी आपण अशा प्रकारे क्यूबला पकडूयात. हा मॅच होईल, यांच्यामध्ये याला मॅच रिप्लेस करायचं आहे पुन्हा वापस पुन्हा. ओके, एक दोन आणि तिसरा हा मिसमॅच राहील इथे. ओके, दुसरे खराब झालेले नाहीयेत. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, हे दोन झालेले आहेत, यांचे अजून आपल्याला अशाच प्रकारे बनवून घ्यावं लागतील तिन्ही पण, तेव्हा आपलं काम जमणार आहे. आता या ठिकाणी कोणाला करू शकतो आपण, याला आणि याला करू शकतो पहा. परंतु हा ज्यावेळेस रिप्लेस करणार आहोत ना आपण, त्यावेळेस मात्र हा खराब होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. म्हणजे हा मॅच ज्यावेळेस असा होईल ना, आणि ज्यावेळेस आपण फिरवून त्याला इकडे आणू, त्यावेळेस हा मात्र इथे येईल. ठीक आहे, बघूयात ट्रायल आणि एरर मेथडचा वापर करूयात. एक दोन आणि हा तीन, हे तीन. ओके, म्हणजे हा हे तीन आहेत, यांच्यामध्ये पुन्हा गफलत झालेली आहे पा इथे. याला आपल्याला खराबच करावं लागणार आहे, खराब करून मात्र यांना कुणाला तरी एकाला रिप्लेस त्या ठिकाणी करावं लागेल. कसं करता येईल बघूयात. मी ज्यावेळेस अशा प्रकारे खराब करेल ना, त्यावेळेस मात्र ठीक आहे बघत, एक दोन तीन ओके. आता हे दोन झालेत, यांच्यामध्ये पुन्हा एकाला आपल्याला मॅच करावं लागेल. आता आपण याला आणि याला मॅच करू शकतो, आणि त्याच्यामध्ये याला रिप्लेस करावं लागेल. नाही चुकतंय पा, आपण इकडून याला करूयात. असं याला आणि याला मॅच करत असताना मात्र ज्यावेळेस मी इकडे घेईल ना, आणि अशा प्रकारे बघूयात, दोन आणि तीन झालेले आहेत. पहा या ठिकाणी आपले मिसमॅच कसे झालेले आहेत, असेच असायला हवेत. हे जे आहेत हे मिसमॅच आहे, हे मॅच, परंतु हा मिसमॅच,
हा मॅच परंतु हा मिसमॅच, हा मॅच परंतु हा मिसमॅच. आता एक स्टेप अशी करायची की आपले तिन्ही बसले पाहिजे. यासाठी आपण काय करणार आहोत पहा, आपल्याला याचा जो मॅच असेल ना तो इकडे घेऊयात. एक कंडिशन या ठिकाणी एक फॉलो करावा लागणार आहे आपल्याला. ज्यावेळेस हा इथे बसेल ना, ठीक आहे, हा ज्यावेळेस इथे बसेल त्यावेळेस मात्र यांचा जोडीदार मात्र इथे असायला हवा कुठेतरी, कारण आपण ज्यावेळेस असं मॅच करणार आहोत, ठीक आहे. आणि चुकते पहा, याला आपल्याला इकडे घ्यावं लागेल. 4x4 मध्ये तुम्ही शिकला असाल, ठीक आहे. कंडिशन पहा कशी आहे, ज्यावेळेस हा आणि हा मॅच होईल, ठीक आहे, आणि तो इकडे येईल ना, अशा वेळेस मात्र हा जो आहे ना हा इथे बसला बसायला हवा, की जो बसत नाहीये. यासाठी एक स्टेप आपण अशी करायची, यांना पूर्ण पूर्णच्या पूर्ण खाली करून घ्या. टोटल यांची दिशा जी आहे ना 180 मध्ये फिरवा यांना. आणि आता असा क्यूबला पकडूयात आपण. आता पहा काय होणार आहे, ज्यावेळेस आपण याला इथे टाकूयात ना असं, आणि इकडे ज्यावेळेस आणणार आहोत त्यावेळेस इथे बरोबर हेच मॅच झाले पाहिजे. असं झालं तर आपला एका स्टेप्स मध्ये सगळेचे सगळे बसून जातात पहा, बसलेले आहेत सगळे. आता आपला हा क्यूब 3x3 मध्ये कन्वर्ट झालाय. आता आपण याला काय करूयात, हिरव्यापासून सुरुवात करूयात. आणि आपला 3x3 जो क्यूब आपण जसं सॉल्व्ह करतो ना सेम तशाच प्रकारे याला पण आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचं आहे, ठीक आहे. पाहूयात आता 3x3 मध्ये कन्वर्ट झालेला आहे आपला, काही अडचण नाही आता. ओके, सुरुवातीला या ठिकाणी प्लस बनवून घेऊयात. ठीक आहे, असं झालेलं आहे. आपले हे पण सेंटरचे पण आलेले आहेत. आता लाल आपला, पाहूयात आपला कुठे जातोय. हिरव्यापासून आपण सुरुवात केलेली आहे, कोपऱ्यांमध्ये पाहायचा हिरवं कुठं आहे, इथे आहे पहा बरोबर. अशा प्रकारे आता आपला क्यूब जो आहे 3x3 मध्ये कन्वर्ट तुम्ही करून घ्या. कन्वर्ट झाला की आपल्याला काहीही अडचण येत नाहीये याला सॉल्व्ह करण्यासाठी. 3x3 सारखाच 4x4 सारख्या स्टेप्स वाढत नाहीयेत, किंवा कुठेही आपण अशा प्रकारे अडकत नाहीये की ज्या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम येईल. पूर्ण 3x3 सारखाच क्यूब आपला हा सॉल्व्ह होईल आपला. एकदम फास्ट मी करून दाखवते, कारण 3x3 तुम्हाला येतोय असं समजून आपण हा क्यूब सॉल्व्ह करत आहोत. आता या ठिकाणी बिना विदाऊट निळा पाहायचा आहे आपल्याला कुठे आहे, पिवळा या साईडला आहे. 3x3 सारखाच क्यूब एकदम सॉल्व्ह होईल, ठीक आहे. आता विदाऊट निळा या ठिकाणी राहिलेला नाहीये, यालाच आपण असं करून घेऊयात खाली. विदाऊट निळा कोणता आहे पहा, हा आहे पिवळा, केसरी या साईडला आहे. अशा प्रकारे आपण करून 3x3 मध्ये ज्या स्टेप्स करतो त्या पद्धतीनं क्यूब आता सॉल्व्ह होईल. विदाऊट निळा हा आहे लालच्या खाली, लालला आणूयात, पांढऱ्याला घेऊयात. ठीक आहे, आता एकच राहिलेला आहे. विदाऊट निळा कोणता आहे पाहूयात, हा आहे पांढऱ्याला, पांढऱ्याच्या खाली. आता आपल्याला खाली काय मिळालंय, एल उलटा एल मिळालाय पा. आणि आता आपल्याला या ठिकाणी प्लस पण मिळेल, की ज्याच्या साह्यानं आपण या ठिकाणी लाईन मिळाली, काय हरकत नाही, लाईन पासून आता आपण प्लस बनवणार आहोत. ठीक आहे, प्लस मध्ये काय झाले ते पण पाहायचं आहे आपल्याला. सेंटर पण आपले मॅच होऊन गेलेत, कोपरे फक्त राहिलेत. प्रत्येक कोपरा बरोबर आहे की नाही आपल्या जागी तो बघायचा आहे. लाल इकडे आहे, पिवळा इकडे आहे, निळा हा बरोबर आहे, पांढरा इथे आहे, निळावरती आहे, केशरी चुकीचा आहे, हा चुकीचा आहे पहा. कोपरे बसवायची स्टेप्स जे करतो ना आपण तेवढी स्टेप्स मात्र या ठिकाणी करून आता पाहूयात आपले कोणते मॅच होत आहेत. क्यूब आपला पूर्ण सॉल्व्ह होईल, हा एकदम व्यवस्थित बसलाय पहा. निळा सॉरी लाल इकडे आहे, पिवळा आहे, हा पण बरोबर बसलाय, हा पण बरोबर आहे, हा पण बरोबर आहे. क्यूबला असं पकडूयात, याला इकडे ठेवूयात. जी उजवीकडे स्टेप करतो ना तीच आता आपण डावीकडे स्टेप्स करून क्यूब आपला सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. कन्वर्ट करण्यामध्येच थोडासा प्रॉब्लेम होतो बा आपल्याला, त्यामध्ये कन्वर्ट पण एवढं पण अवघड नाहीये, थोडस ट्रायल आणि एरर या मेथडनच आपण शिकायचं असतंय. ठीक आहे, एक साईड झालेली आहे आता ही, याला क्यूबला असं पकडूयात.
व्हिडिओ फार मोठा झाला आहे मित्रांनो, परंतु क्यूब सॉल्व करणं याच्यामध्ये स्टेप्स पण तेवढ्याच आहेत, 3x3 मध्ये किंवा 4x4 मध्ये कमी आहेत, याच्यामध्ये एक्स्ट्रा स्टेप्स येतात. अशा प्रकारे आपण हा 5x5 चा क्यूब सॉल्व केला आहे. कुठलाही अल्गोरिदम कुठलाही फॉर्म्युला मी या ठिकाणी वापरलेला नाही आहे, आणि अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की क्यूब आपला सॉल्व झालेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे क्यूबचे व्हिडिओ पाहण्यासाठी, व्हॉट्सअपच्या ट्रिक्स पाहण्यासाठी, टेक्निकलच्या ट्रिक्स पाहण्यासाठी या टेक्निकल टीचर या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओलाही लाईक, आणि इतर शिक्षक बांधवांमध्ये, इतर मित्रांमध्ये, आपले जे मित्र असतील त्यांच्यामध्येही शेअर करायलाही विसरू नका. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत.